महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाही आहेत. राजकीय नेते मंडळींकडून एकमेकांवर होणारी टीका महाराष्ट्रासाठी नवी नसली तरी त्याची पातळी मात्र प्रचंड घसरली आहे. राज्यात सुरू असलेल्या या राजकारणाला कंटाळून खेड पंचायत समितीसमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं आहे. चला जागूया महाराष्ट्र माझा, नाही कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या समर्थनार्थ, आमचा आत्मक्लेश जनतेच्या हितार्थ. याच नेत्यांनी जनतेच्या विकासाकडे, शेतीकडे जो बेकार कामगार आहे, कामगारांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जर वेळ दिला तर देशाची खूप मोठी प्रगती होईल, की जेणेकरून देशाचा जो विचार आहे त्या विचारधारेप्रमाणे देश वेगाने पुढे जाईल, याहीपेक्षा वेगाने पुढे जाईल. त्यासाठी या भास्कर नेते मंडळींनी किंवा त्या मंडळींच्या नेत्यांनी त्यांना आवरावं आणि यांना थांबवू की नाही आपण देशाचा विकास घडूया. मशिदीवरचे भोंगे हे महत्वाचे नसून आज महागाईचा आकडा उसळलेला आहे. पेट्रोलचे दर बघा, डिझेलचे दर बघा, गॅसचे दर बघा. तरुणांना रोजगार नाही आहे. गेल्या 2 वर्ष कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार नाहीसे झालेले आहे. या विषयावरती कोणी बोलायला तयार होत नाही आहे. परंतु भोंगेच का लावले आणि आम्ही बाकीच्या गोष्टी करू, ह्या गोष्टीला आम्ही खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि तमाम माझ्या खेड तालुक्यातील तमाम सर्वसामान्य आणि धर्मनिरपेक्ष लोकांच्या वतीने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करून खेड तालुक्यामध्ये कुठलाही असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि घडू देणार नाही. आम्ही प्रत्येक जाती धर्माच्या सोबत राहिलेलो आहोत. हा देश एक धर्मनिरपेक्ष आहे. या सगळ्यांमध्ये जे आपले सन्माननीय नेते मंडळी आहेत ते बाष्पळाशी बडबड करून समाजामध्ये जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्यासारखे वक्तव्य करतात. वास्तविक पाहता समाजहित, लोकहित आणि राष्ट्रहित हे बाजूला ठेवून नको त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जाते आणि म्हणून ह्या नेत्यांना परमेश्वराने चांगली सद्बुद्धी देऊ या उद्देशानं आम्ही गोविंदराव कुटे आणि मी स्वतः या ठिकाणी स्वतःचं आत्मक्लेश म्हणून या ठिकाणी बसलेलो आहोत. आज 4 ते 6 तारखेपर्यंत आमचे 3 दिवसाचा आत्मक्लेश आहे.